सांगितले त्याच्यावर फक्त दोन क्वेश्चन विचारणार आहे. तुम्हाला प्रोडक्टिव्ह टाइम वापरायचा आहे की अनप्रोडक्टिव्ह टाइम वापरायचा आहे. अनप्रोडक्टिव्ह टाइम मध्ये काय असणार म्हणजे की तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये असणार, काही स्ट्रगल करावं लागणार नाही, ऑलरेडी तुमच्याकडे सगळं अवेलेबल असणार आहे. दिस इज द बेस्ट अमेझिंग लाईफ, सगळं काही रेडी असणार. पण प्रोडक्टिव्ह टाइम मध्ये म्हणजे तुम्हाला हार्ड वर्क करावं लागणार, खूप डिफिकल्टीज असणार आहे, खूप खूप म्हणजे अगदी त्या गोष्टींमधून तुम्हाला जावं लागणार आहे, कधीतरी गिव अप सुद्धा करावं लागेल असं पण वाटणार आहे तुम्हाला. तुम्ही ज्या फील्ड मध्ये जाणार तुम्हाला कोणतं चूज करायला आवडेल, कम्फर्ट की अनकम्फर्ट, प्रोडक्टिव्ह की अनप्रोडक्टिव्ह, कोण सांगू शकतो पटकन काय प्रोडक्टिव्ह की अनप्रोडक्टिव्ह? येस खुशी, प्रोडक्टिव्ह, कम ऑन, येस प्रोडक्टिव्ह. येस माझं गिफ्ट तिच्यासाठी असणार आहे कारण तुम्हाला पण प्रोडक्टिव्ह वाटतच होत सबकॉन्शियस माइंड मध्ये, पण तुम्ही बोलण्याची डेअरिंग केली नाही. संधी एकदाच येते आणि ज्यावेळेस तुमच्याकडे संधी असेल आणि तुम्ही जर डेअरिंग केलेली नसेल तिथे जाण्याची, इंटरव्ह्यू देण्याची, फेस करण्याची, तुम्ही तिथेच थांबणार. कितीही तुमच्यामध्ये कॅलिबर असेल, स्किल असेल, तुमच्याकडे 99% मार्क्स असतील, बोला चुकीचं का असेल ना. ह्या लोकांमध्ये, ह्या मॉबमध्ये बोलण्याची डेअरिंग करा, तरच तुमच्यामध्ये ती स्किल डेव्हलप होईल, तरच तुम्ही लोकांसमोर येणार. बिल गेट्स अजून सुद्धा रीडिंग करतो आणि नॉलेजसाठी इन्व्हेस्टमेंट करत असतो. स्वराने काम कमान जस आपण तिला देतोय एक गिफ्ट, तुमच्याकडे पण येते. मला फक्त तिच्याच कडनं आवाज ऐकायला आला आणि तुझ्याकडनं पण आला. एकदा काय झालं माहितीये का, वाघाचं पिल्लू जंगलात भटकत 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 एका तळ्याच्या काठी बसलेलं असत आणि बसलेलं असताना महत्वाचं आहे, बसलेलं असताना तिकडून शेळ्या मेंढ्यांचा कळप येतो आणि गुराखी येत असतो. ते वाघाचं छोटस जे बछड असत त्याला रस्ता सापडत नाही, नाईलाज असतो त्याचा, आणि तो काय करतो शेळ्या मेंढ्यांच्या कळपात शिरतो. ते गुराख्याला वाटतं ठीक आहे ना, शेळ्या मेंढ्यांमध्ये जर येत असेल मग तो त्या ठिकाणी राहतो शेळ्या मेंढ्यांमध्ये, शेळ्या मेंढ्यांसारखंच बिहेव करायला लागतो, आवाज सुद्धा शेळ्या मेंढ्यांसारखाच काढतो, आता काढू नका ओके, त्या पद्धतीनेच काढतो तो आणि हळूहळू हळूहळू तो मोठा होत जातो. आणि एकदा काय होतं, त्या जंगलात परत तो येतो त्या ठिकाणी आणि तिथे त्याचे पॅरेंट्स वाघ आणि वाघीण दोघं येतात आणि म्हणतात अरे हा तर आपल्यासारखा दिसणारा आहे, हा जंगलाचा राजा आहे, याच्याकडे स्टेटस आहे, याच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी आहे, याच्याकडे एवढं काही गट्स आहेत खूप सारं करण्याचं आणि हा शेळ्या मेंढ्यांमध्ये काय करतोय. त्यावेळेस त्याला रिअलाइज करून दिलं पण तो म्हणतो नाही, माझे भाऊबंद, माझे रिलेटिव्ह, माझे सोसायटी, माझं सराउंडिंग हे शेळ्या मेंढ्यात आहेत, मी जरी तुमच्यासारखा दिसत असलो तरी. त्यावेळेस त्याच्या पॅरेंट्सनी काय केलं, हा आरसा बघ, आरसा म्हणजे पाण्याचं जे तळ होतं ना त्या ठिकाणी, त्याला सांगितलं आमच्याकडे बघ आणि त्या शेळ्या मेंढ्यांकडे बघ. त्यावेळेस त्याला जाणीव झाली मी जंगलाचा राजा आहे, माझ्याकडे असे काही गट्स आहेत, माझ्याकडे जग निर्माण करण्याचं स्किल आहे, एवढी काही पोटेन्शियल पॉवर आहे, पण मी फक्त आणि फक्त वाया गेलो माझ्या संगतीमुळे. आणि तो पटकन त्याला संधी मिळाली तिथून बाहेर पडण्याची, तो बाहेर पडला आणि जंगलाचा राजा झाला. बाकीचं तुम्ही समजू शकता, फक्त मला इथून एकच वाक्य मॉरल पाहिजे. यस खूप आहे, खूप आहे, यस काय शिकले त्याच्यातून, एक वाक्य मिळालं तरी चालेल. यस कमॉन, घाबरायचं कारण तुमचं वाक्य हे तुमच्यासाठी आहे आणि सगळे लिस्नर आहेत, तुमच्या सबकॉन्शियस मध्ये काय चालू आहे ते यांना माहिती नाही. तुम्ही जे वाक्य, जे पोटेन्शियल सेंटेन्स काढत असतात ते सगळ्यांना पटत असतं, म्हणून आपल्याला काय वाटतं ते लोकांना सांगितलं पाहिजे. त्याच वेळेस तुमच्याकडे काय नॉलेज आहे, तुमच्याकडे काय स्किल आहे ते लोकांना कळेल. ओके, काय वाटतं इकडे मुलांमध्ये? यस 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 कमॉन, आधी तुझं नाव सांग.
आपली जी कॅपॅबिलिटी ते आपल्या संगतीमुळे कमी होते. वाईट संगतीमुळे तुमच्यात जी पोटेन्शियल पॉवर आहे ती कमी होऊ शकते आणि तुम्ही खूप लॉस घेऊ शकता. येस Thank you.